स्वागत आहे धैर्यशील कदम व्लॉग्स मध्ये। आणि आज आम्ही गडकिल्ल्याच्या प्रमोही मधला दुसरा व्हिडिओ आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र रोहन काळे। आणि आज आपण कुठे कुठे जाणार आहे? आज आपण जाणार आहे दातेगड, दांडपट्टा वीर आणि गुरुवंगड। हे तीन आपण आज पार्ट पाहणार आहोत। तर या ठिकाणी जायचं आपल्याला पाटण, तालुका पाटण मध्ये आपल्याला जायचं आहे। तर पाहूया पुढे काय होतं। तर आता मी पाटण तालुक्यात जाणार आहे आणि म्हणजे आम्ही आता निघालोच आहे। माझ्यासोबत माझा मित्र रोहन काळे आहे आणि आपण साधारण मला वाटते आत्ता 7:45 वाजले, तर आपण साधारण 8:30 ते 9:30 आसपास पाटणमध्ये पोचू। तर आज आपले तीन ट्रेक असणार आहे, गुरुवंतगड, दातेगड आणि दांडपट्टाजी, असे तीन असणार आहे। तर चला आपण आता लवकर जाऊया। तर आता आपण दातेगडाच्या जवळपास पोचलो, अजून थोडं पुढे गेल्यानंतर आय थिंक हे बघा मगचा पर्यटन स्थळ, ते लिहिते बघा घेरा दातेगड ह्या बाजूला आहे, त्या बाजूला घेरा दातेगड आहे आणि भैरवनाथाचं मंदिर, अंबाबाईचं मंदिर असं सर्व आहे त्या बाजूला। आणि हा जो रस्ता गेला आहे, हा जो रस्ता सातारला गेला आहे आणि त्याच्या बरोबर समोर हा घेरा दातेगडाला गेला आहे। तर आता आपण घेरा दातेगडाकडं जाऊया। तर घेरादातेगडाकडं जात असताना हे बघा, हे जो डोंगर आहे घेरादातेगडाच्या मागच्या बाजूचा डोंगर आहे, ते बघा दरड कोसळ्या, ते बघा दगड, एवढी मोठी दरड कोसळ्या की त्याच्याबद्दल आता काय बोलायचं हे बघा तुम्ही बघू शकता। ते बघा वरून पूर्ण खाली आले दिसते तुम्हाला आणि ह्या बाजूला सुद्धा पूर्ण अशी एक मोठाच्या मोठा दगडच खाली आला आहे हे बघा। तर आता आपण पुढे जाऊयात घेरादातेगडाकडं। माझ्या मते साधारण अजून पुढे 2 किलोमीटर घेरादातेगड आहे। तर आता आपण त्या गडाकडे जाऊयात। दोन रस्ते आहेत मग सांगतो, हा जो रस्ता आहे तो फुडून जाणारा दातेगड लागतो आणि हा जो रस्ता आहे तो मागून जाणारा एक रस्ता आहे। तर हा चांगला रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे पण चांगला रस्ता आहे, जो डायरेक्ट दातेगडाच्या पायथ्याशी जातो। तर आपण आता त्या गडाकडं घेरादातेगडाकडं जाऊयात। तर हाच तो कच्चा रस्ता, या रस्त्याने आपण आता घेरादातेगडाच्या पायथ्याशी बरोबर पायथ्याशी निघतो। हा रस्ता आपल्याला थोडा कच्चा आहे पण चांगला रस्ता आहे हा। तर तुम्ही पाहू शकता तो समोरचा जो गड आहे तो घेरादातेगड आहे। तर आता आपण कच्च्या रस्त्यानं घेरादातेगडाकडं जात आहे। तर आता आपण घेरादातेगडच्या बरोबर पायथ्याशी आलो, तो जो कच्चा रस्ता होता मी तुम्हाला सांगितला तो कंप्लीट करून इथं बघा सुंदरगड पार्क म्हणून हॉटेल आहे। जर तुम्ही कधी आलात तर या हॉटेलमध्ये तुम्ही जेवणाची तुमची सोय केली जाते, ते शाकाहारी जेवण मिळतं। तर ह्या गडापासूनच गेल्यानंतर हे बघा हे जे हॉटेल आहे सुंदरगड पार्क हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या बरोबर इथून हा कच्चा रस्ता वर घेरादातेगडाकडे जातो। तर आपण ह्या रस्त्यानं आता वर घेरादातेगडाकडं जाऊयात। तर आपण आता हॉटेलच्या बरोबर शेजारून छोटीशी पायवाट जी घेरादातेगडाकडं जाते, तर आपण आता त्या घेरादातेगडाकडं जाऊया।
तर ते हॉटेल, त्या हॉटेलपासून छोटी पायवाट जी त्या हॉटेलच्या मागच्या बाजूनं पायवाट, छोटी पायवाट आहे मागच्या बाजूनं, ती पायवाट बरोबर ही वाट पर्यंत. आणि आता आपण तिथं उभा आहे जो घेरा दत्ते गडाचा बुरुज आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा ते बुरुज, हा बघा, हा आहे घेरा दत्ते गडाचा बुरुज. आपण आता बुरुजावर आहे ना, आता आपण पुढे जाऊयात, जो पूर्ण घेरा दत्ते गड आहे तो बघूयात. आणि पावसात पाऊसचं वातावरण आता सुरू गेले असल्यामुळे खूप सारी झाडे बघा, मी बघू शकतो खूप सारी झाडे अशी या घेरा दत्ते गडावर आहे. तर आपण आता पुढे जाऊयात. अशी खूप सारी झाडी या गडावर आहे, हे बघ ही आहे गडाची तटबंदी, पूर्ण अशी तटबंदी आहे. आता ही झाडीमुळे तुम्हाला दिसत नाही पण हे बघा, ही आहे गडाची तटबंदी, बाजून चारही बाजून तटबंदी ही. हे बघा, हा आहे घेरा दत्ते गड आणि ही त्याच्या चारही बाजून आहे तटबंदी. बघा ही आहे ती तटबंदी. आणि आता आपण पुढे तो जो भगवा झेंडा आहे तिथे जाऊयात. चला, हा आहे गडाचा मागचा भाग, हा गडाचा मागचा भाग आहे. आपण मागच्या बाजूनं आलो पण खरा जो गड जेव्हा सुरुवात होतो तिथे जाऊयात आपण. हे बघा, हे आहेत पायऱ्या, खाली प्रवेशद्वार आहे पण पुढे अडचण असल्यामुळे आपल्याला तिथून येता आलं नाही आहे, त्यामुळे आपण आता मागच्या बाजूनं आलो. आणि आता आपण प्रवेशद्वाराकडे जाऊया. हे बघू शकता, हे ते प्रवेशद्वार आहे. तर आताशी आपण पायऱ्या उतरून खाली आलो. आणि तर आता आपण, मी तुम्हाला दाखवतो, हा आहे प्रवेशद्वार. हा बघा, आपण बघू शकता आता हा ज्यावेळेला कोयना डॅममध्ये भूकंप झाला त्यावेळी ह्याचे बरेचसे अवशेष पडले, भूकंपामुळे बरेचसे अवशेष पडल्यामुळे असा आता दरवाजा दिसतो आहे. तर हा घेरा दत्ते गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण प्रवेशद्वारात दाखवतो मी. तर ह्या बाजूनं रस्ता खूप अडचण असल्यामुळे आम्ही तिथून आलो नाही आहे, आम्ही ह्या बाजूनं आलो आहे, मागच्या बाजूनं घेऱ्या दत्ते गडाच्या मागच्या बाजूनं आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हां, हा बघा, ही ती पायवाट आहे, ही ती पायवाट आहे. आणि हा आहे घेरा दत्ते गडाचा प्रवेशद्वार. तर मी तुम्हाला आत दाखवतो. हां, आणि घेरा दत्ते गडाचा प्रवेशद्वाराच्या बरोबर इथे एक छोटीशी खोली आहे, इथे एक छोटीशी खोली आहे. ही खोली ही सैन्यांसाठी असायची, म्हणजे सैनिक इथे बसून पहारा द्यायची. ही बघा, ही एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, अशी ती छोटीशी खोली आहे जी मावळे इथे संरक्षणासाठी बसायचे, पाहणीसाठी, गडाची रक्षा करण्यासाठी. हे बघा, हां, ही ती खोली आहे अशी. आणि ही खिडकी आहे, छोटीशी खिडकी म्हणू शकतो आपण याला. हे बघा, आणि हे दिवे लावण्यासाठी छोटीशी दिवळी, दिवळी दिवळी म्हणतात याला, छोटीशी आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला कोयना डॅमच्या इथे भूकंप झाला त्यावेळेला त्याचा काही फटका ह्या गडाला सुद्धा बसला, त्यामुळं काही भाग प्रवेशद्वार पडला, काही ठिकाणी हे बघा असं पडल्यासारखं दिसतंय. त्याला जे लोखंडाची श्रेणी लावून त्याला आधार दिला आहे, हे बघा बघू शकता तुम्ही. आणि मुळात म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला हा जो गणपती आहे, हा गणपती जास्वंदाची फुलं आहेत त्याप्रमाणे या गणपतीचे कान आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, तर हा गणपती आहे. आणि बरोबर त्याच्यासमोरच, त्याच्या शेजारीच हनुमानाची मूर्ती आहे, मारुतीची मूर्ती आहे. हे बघा, तर ही आहे मारुतीची मूर्ती आणि ही गणपतीची मूर्ती. जेव्हा
पूर्वेकडून सूर्य उगवतो त्यावेळेला बरोबर म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस ह्या गणपतीच्या मूर्तीवर सूर्याची प्रकाशी पडतात आणि ज्या वेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस ह्या हनुमानाच्या मूर्तीवर सूर्यप्रकाशाची किरणे पडतात असं ह्या घेरादत्तगडाचे हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे त्याची बांधणीच अशी केलेली आहे की उगवताना गणपतीच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडतो आणि मावळताना मारुतीच्या मूर्तीवर सूर्यप्रकाश पडतो. तर आता आपण प्रवेशद्वार पाहिला, गणपतीची मूर्ती पाहिली, मारुतीची मूर्ती पाहिली, तर आता आपण वर पायऱ्या चढून वर जाऊयात. तर आता आपण वर जाऊयात पायऱ्यातून. तर ही जी आहे तर ही एक छोटीशी खोली म्हणू शकतो किंवा गुफा म्हणू शकतो. ही जी आहे तर इथे संरक्षणासाठी हत्यारे ठेवली जात आहेत असं म्हटलं जातं. एकदम छोटीशी हे बघू शकता तुम्ही, असं हे छोटीशी एक खोली आहे असं म्हणू शकतो आपण. आणि आता आपण आता वर जाऊयात. हे बघा इथं पायऱ्या आहेत छोट्या छोट्या, ह्या काही छोट्या छोट्या भिंती आहेत वाड्याच्या. हे बघा हे तुम्ही बघू शकता आणि ह्या आहेत छोट्या छोट्याच्या भिंती. हे काही वाड्यांचे अवशेष आहेत. हे बघा आणि आपण वाड्याची अवशेष घेतल्यानंतर हे बघा त्या वाड्याच्या मागेच हे बघा पाण्याचं छोटस टाका आहे. हे बघा हे ते पाण्याचं टाका किंवा छोटीशी विहीर म्हणू शकतो आपण. आणि हे ते आहेत छोटे छोट्या भिंती. हे बघा ह्या त्या भिंती आहेत छोट्या छोट्या आणि हे छोटीशी पायरी आणि ही भिंत आणि हे वाड्याचे अवशेष आहेत. मला वाटते साधारण या गडावर 13 ते 14 असे वाडे आहेत, असे वाड्यांचे अवशेष आहेत. तर हे आहे ते पाण्याचं टाकं एकदम छोटं. हे बघा बघू शकता तुम्ही हे ते पाण्याचं टाकं आहे. तर आता आपण तिथे तलवार आकारची विहीर आहे तर आपण ती तलवार आकारची विहीर बघायसाठी जाऊयात. तर तिथे ते गडाचे अवशेष आणि एक छोटंसं टाकं होतं. तर आता आपण पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. माझ्यासोबत माझा मित्र रोहन काळे आहे आणि आपण आता ती जी प्रसिद्ध अशी विहीर आहे त्या विहिरीकडे जाऊयात. हा तो प्रवेशद्वार आहे. हा बघा हा तुम्ही बघू शकता हा प्रवेशद्वार आहे. ह्या प्रवेशद्वारातून वर आपण येऊन मागं ह्या प्रवेशद्वाराच्या बरोबर मागे काही वाड्याचे अवशेष आहेत तिथे आणि पाण्याची टाकीसुद्धा आहे छोटीशी पाण्याची टाकं. तर आता आपण पुढे जाऊयात. तर आता आपण सुंदरगड म्हणजे घेरादत्ते गडावरील जी सुप्रसिद्ध अशी जी तलवारवीर आहे ती बघायसाठी आपण जाऊ. हे बघा तुम्ही बघू शकता तलवारीसारखा त्याचा आकार आहे. तर विशेष अशी गोष्ट सांगायची म्हटली तर तलवारी आकार जी विहीर आहे तिथं दोन प्रकारच्या पायऱ्या आहेत. हे बघा ह्या छोट्या पायऱ्या आहेत आणि ह्या मोठ्या पायऱ्या आहेत. तर छोट्या पायऱ्या यासाठी केलेत की जेव्हा तुम्ही काही घेऊन वर येता त्यासाठी या छोट्या पायऱ्या केलेत आणि तुम्ही खाली जात असाल तर त्यासाठी या मोठ्या पायऱ्या केलेत. तर आता आपण तलवार विहीर उतरतोय. हे बघा तुम्ही बघू शकता ही आहे तलवार विहीर. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ही ती आहे तलवार विहीर. हे बघा ही आहे तलवाराच्या आकाराची विहीर. तुम्हाला तलवार आकार तुम्ही तुम्हाला दिसलंच असेल. तर आता आपण
वीर खाली उतरूयात। तर आता आपण ही विहिरीत पोचलेलो आहे। तर आपण आता ती विहीर चालत खाली आलोय। साधारण 50 ते 60 आसपासपेक्षा जास्त पायऱ्या आहेत या विहिरीला, आणि एकदम आपण थंड कूलर म्हणू शकतो किंवा थंड फ्रीज सुद्धा म्हणू शकतो अशी ही विहीर आहे। बघा, ही ती विहीर आहे। आणि मुळात ही बघा, ह्या विहिरीमध्ये ही जी छोटीशी तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, ही जी छोटीशी गुफा आहे, गुफा म्हणू शकतो किंवा छोटीशी खोली म्हणू शकतो, आणि छोटंसं मंदिर आहे, हे मंदिर आहे, एक प्रकार मंदिर आहे। हे बघा, हे जे मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये हे आहे, हे बघा नंदी आहे इथे, आणि आत तुम्ही बघू शकता। हे बघा, ही आहे शंकराची, महादेवाची पिंड, आणि हा छोटासा जुन्या काळातला एकदम दगडात कोरलेली पंती आहे, समय म्हणू शकतो किंवा पंती आहे। आणि हे बघा, तुम्हाला मूळ दाखवायचं म्हणजे हे बघा, ही आहे त्या मंदिरामधली छोटीशी लेणी किंवा गुफा म्हणू शकतो। ही आहे छोटी गुफा, इथून एक बाहेर चोरवाट आहे जी कोणाला माहिती नाही। हे बघा, चोरवाट आहे, आता ती मातीमुळं मुजली गेलेली आहे, पण इथे एक छोटी चोरवाट आहे इकडे त्याच बाजूस। हे बघा, इथंसुद्धा एक छोटीशी चोरवाट आहे। हे बघा, चोरवाट आहे, आणि हे बघा, इथून बघू शकता। हे बघा, आतपर्यंत ही आहे, आणि तुम्हाला माहिती सांगतो इथे हवा लागते। हे बघा, ही जी छोटीशी चोरवाट आहे, यामधून आतून हवा लागते। हे बघा, हवा लागते, चक्क थंड हवा लागते, या गुफेतून आत येणारी हवा लागते, अशी गुफा आहे। बघितल्यानंतर हे बघा, ही ती पिंड आहे। मी तुम्हाला दाखवतो खाली पाणी, या विहिरीमध्ये पाणी आहे, एकदम थंड पाणी। हे बघा, हे बघा, हे ते मंदिर पहिल्यानंतर, हे बघा, हे या विहिरीचं पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे, पण पावसाचं पाणी साठवून ही ती विहीर आहे। बघा, साधारण ही जी विहीर आहे तलावर आकाराची विहीर, याची उंची 200 फूटपेक्षा पण जास्त आहे। हे बघा, ती अशी विहीर आहे। ह्या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नाही आहे, कारण की हिरवं पाणी दिसतं आहे, आणि पावसाळ्यात म्हणतात की त्या विहिरीचं पाणी, ह्या विहिरीचं जे पाणी आहे ते इथपर्यंत त्या विहिरीचं पाणी येतं असं म्हणतात। तर आता आपण ही तलवार विहीर पाहिल्यानंतर आता आपण वर जाऊयात। हे बघा, ह्या छोट्या पायऱ्यानं आपण वर जाण्यासाठी ह्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत, कारण की जर तुम्ही काही जर घेऊन जा पाणी घेऊन जात असेल तर ह्या छोट्या पायऱ्या केल्या त्यासाठी की तुम्हाला चालताना जास्त अडचण आहे। मोठ्या पायऱ्याने खाली यायचं आणि छोट्या पायऱ्याने वर जायचं। अशी ही तलवार विहीर बघितल्यानंतर आता आपण वर जाऊयात। विहीर वरून कशी दिसते ती विहीर दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, या तलवार विहीर, हे बघा, किती आहे तलवार विहीर। वरून अशी तिथे बघा, ही आहे तलवार विहीर। हे बघा, एकदम अशी चित्त थरारक आहे। ही आहे तलवार विहीर। हे बघा, ही आहे तलवार विहीर। हे बघा, तुम्ही बघू शकता ही खाली अशी दिसते, साधारण ही 200 फूट खाली, आणि अशी ही 3 मीटर रुंदी आहे, आणि याची लांबी 24 मीटर आहे। ती विहीर बघितल्यानंतर या विहिरीचं शेजारी, हे बघा, एक छोटीशी विहीर, पाण्याचा टाका आहे।
पावसाळा नाही त्यामुळे पाणी नाही आहे. तिथे हे छोटस पाणी टाकत आहे विहिरीच्या शेजारी आणि आता ही विहीर ही पाण्याची टाकं बघितल्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे आहे पुढे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असं म्हणू शकतो आपण, हे आहेत जुन्या वाड्याचे अवशेष. हे बघा हे आहेत जुन्या वाडे, जुनी जी वाडे होते त्याचे अवशेष आहेत हे बघू शकता. ह्या घेरादत्तीगड म्हणजे सुंदरगडावर साधारण 13 ते 14 जुन्या वाड्यांचे अवशेष आहेत. हे बघा हे बघा ह्या पायऱ्या आहेत, इथून खाली पायऱ्या आहेत, ती ह्या पायऱ्या आहेत आणि हे सगळे जुनी राजवाडे किंवा जुनी जी वाड्यांचे अवशेष आहेत. हे बघा मी तुम्हाला उतरून दाखवतो पुढे जाऊन. आणि गडाची पूर्ण तटबंदी आहे, तटबंदीच्या छोट्या छोट्या भिंती आहेत आणि हे साधारण 13 ते 14 राजवाडे ह्या गडावर आहेत असं म्हटलं जातं. त्यासा 13 ते 14 राजवाड्यांची नोंद आहे. हे बघा ह्याच्या छोट्या छोट्या भिंत्या आहेत त्या राजवाड्याच्या. हे बघा इकडे सुद्धा आहे. हे बघा आणि ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत वर चढण्यासाठी आणि त्या पायऱ्या उतरून आपण आता पुढे जाऊयात. हा आहे दरवाजा, मोठा दरवाजा आहे. हे बघा हा आहे राजवाडा. आता राजवाडा बघितल्यानंतर आपण पूर्ण गड फिरून बघूयात. हा जो राजवाडा आहे हा राजवाडा बघितल्यानंतर मी तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हे बघा माझा मित्र इथं बसला आहे रोहन काळे, तो चित्रकार आहे, चित्रकारेवरचा अभ्यास करतोय, तो चित्र काढतोय. बघा हे बघा तो चित्र काढतोय या तलवार विहिरीचं. आणि मी तुम्हाला आता पुढे सांगतो. तर हे राजवाड्याचे अवशेष आणि राजवाड्याच्या शेजारीच पाण्यासाठी त्यांनी एक अतिशय चांगली सोय केली आहे मी तुम्हाला दाखवतो. राजवाड्याच्या भिंतीच्या शेजारीच एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. हे बघा हे आहे छोटंसं पाण्याचं टाकं तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे पाण्याचं टाकं आणि यात पाणी आहे पण हिरवं आहे त्यामुळे पिण्यायोग्य नाही आहे किंवा वापरण्यासारखंही नाही आहे. हे बघा हे आहे राजवाड्याचे अवशेष आणि याच्या शेजारीच हे पाण्याचं टाकं आहे. तर हे पाण्याचं टाकं भेटल्यानंतर आपण मी तुम्हाला पूर्ण गडाची तटबंदी दाखवतो. तर ही आहे ह्या गडाची तटबंदी. हे बघा तुम्ही बघू शकता आता ही अशी थोडी फार राहिलेली अशी तटबंदी आहे. ही बघा ही ती तटबंदी आहे. ही बघा ही ती गडाची घेरादत्ती गडाची तटबंदी आहे जी शिल्लक राहिली आहे त्यानंतरची ही तटबंदी. अशी ही तटबंदी. हे बघा ही आहे गडाची तटबंदी. हे बघा ही आहे गडाची तटबंदी. तटबंदी हे बघा तुम्ही बघू शकता अशी ही तटबंदी आहे. तर ही आहे पूर्ण तटबंदी. हे बघा अशी पूर्ण तटबंदी आहे. अशी पूर्ण अशी तटबंदी आहे. हे ती पाण्याचं टाकं आणि हा राजवाडा, राजवाड्याचे काही अवशेष आहेत. तर आपण हे सगळं पाहिल्यानंतर हे बघा माझ्या मित्रानं मगाशी चित्र काढलं होतं, आता बघा बऱ्यापैकी ते. हे बघा इथे या तलवार विहिरीचं चित्र आहे, चित्र काढत बसला इथे.
ही जी भीरपैनी आहे तर काही राजवाड्याचे अवशेष आहेत बघा, काही जुन्या काळातले जे वाडे आहेत त्यांचे अवशेष आहेत, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो। हे बघा, हे आहेत काही छोटे छोटे राजवाड्यांचे अवशेष, हे बघा तुम्ही बघू शकता। जे गड किल्ले संवर्धन मोहिमेसाठी येतात त्यांनी हे बघा त्यांनी स्वच्छ केलं आहे, त्यांनी हे बऱ्यापैकी खोदकाम करून त्यांनी जे काय अवशेष आहेत ते शोधून काढलेले आहेत। हे बघा, हे जे काही त्यांनी अवशेष आहेत ते शोधून काढले, त्यांनी आता कोविडमुळं त्यांनी हे काम बंद केलं होतं, पण मला वाटतं परत एकदा ते चालू करतील। आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपण नेक्स्ट पुढच्या वेळी जेव्हा येऊ त्यावेळेला बऱ्यापैकी येथील सर्व 14 ते 13 राजवाडे आपल्याला त्याचे अवशेष सापडतील। हे बघा, हे त्यांनी गड किल्ले स्वच्छ करण्यासाठी त्यांनी हे स्वच्छ केले, बऱ्यापैकी खोदकाम केलं आहे तिथपर्यंत। हे बघा एवढं खोदकाम त्यांनी केलेलं आहे। तर आता आपण वर जाऊयात। हा तो राजवाडा जे काही अवशेष अजून बाकी आहेत, खोदकाम झाल्यानंतर आपण परत एकदा येऊ त्यावेळेला आपल्याला ते दिसेल। आणि हे बघा इथे काय, इथे बघा, हे बघा तुम्ही बघू शकता ही छोटासा राजवाड्याचे काही अवशेष आहेत। हे बघा, हे आहेत पायऱ्या, हे बघा ह्या छोट्या छोट्या भिंती आहेत त्याच्या। हे बघा, ह्या त्या भिंती आहेत छोट्याशा राजवाड्याचा। आणि आय थिंक हा त्या राजवाड्याचा दरवाजा आहे, प्रवेशद्वार इथून। हे बघा, आय थिंक मला वाटतं हे जो राजवाडा असावा ही एक छोटीशी खोली असावी, त्या खोलीमध्ये रक्षक जे आहेत ते गडाची टेहानी करत असावे असं मला वाटतं आहे। कारण की एकदम छोटीशी खोली आहे ही, एवढी पण मोठी नाही आहे, त्यामुळं असंही असू शकतं। तर हा होता सुंदरगड, सुंदरगड घेरा दातेगड। हा बघा, हा जो आहे सुंदर असा घेरा दातेगड। तर हा सुंदरगड बघितल्यानंतर पुढचा व्लॉग हा गुरुवंतगडावर असणार आहे। तर ही आहे घेरा दातेगडावरील तलवार आकारची विहीर। आणि ह्या तलवार आकारची विहीर म्हणजे जास्त कोण ऑब्झर्व करत नाही आहे, कारण की ऑब्झर्व केली तर तुम्हाला एक अशी गोष्ट दिसेल, म्हणजे ही जी तलवार विहीर आहे ह्या तलवार विहीरच्या वरच्या बाजूस हत्तीचं शिल्प रेखाटले, म्हणजे रेखाटलं म्हणजे दगडात कोरलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे बघा, हे ते आहे हत्तीचं रेखाटलेलं प्रतिकृती, म्हणजे किंवा आकृती म्हणू शकतो आपण, किंवा शिल्प म्हणू शकतो। हे बघा, हे ते आहे हत्तीचं कोरलेलं, दगडामध्ये कोरलेलं शिल्प आहे। हे बघा, बरेचसे जण येतात पण त्यांना लवकर लक्ष देत नाही, पण हे असं आहे हत्तीचं कोरलेलं छोटंसं प्रतिकृती। तर असा हा होता घेरा दातेगड, म्हणजे सुंदरगड असं म्हणू शकतो आपण। आणि आजचा ब्लॉग आपण इथं शेवट करूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि याच्या आधी जर ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही वासोट्याचा तो ब्लॉग बघू शकता। थँक्यू।